आणि हा मिरच्या ते बघा हे गावचं मंदिर आहे. गुड मॉर्निंग, सकाळचे 7 वाजत आहेत आणि खूप थंडी आहे. तुम्ही बघा किती धुकं आहे गावच्या ठिकाणी आणि छान असं वातावरण, मन असं प्रसन्न करणारं वातावरण आहे. आणि तुम्ही हे माझं जे घर बघताय ते नेटिव्ह प्लेस आहे माझं आणि त्याचं स्ट्रक्चर पण खूप सुंदर काम केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने. आणि हे आमच्या आजूबाजूचं अंगण आहे आणि खूप झाडांनी असं भरलेलं आहे गावचं. माझ्या अंगणाच्या बाजूला नारळाची झाडं, फणसाची झाडं आणि ही शोपीची झाडं आहेत. आता आंबा आहे, आंब्याला नुकताच मोहर आलेला आहे आणि हा मोहर म्हणजे ह्यावेळी आंब्याचा भडीमारच आहे, कारण की खूप आंबे भेटणार आहे आपल्याला आणि छान असे भरपूर आंबे आपल्याला ह्या वर्षी खायला भेटणार आहे. तर मे महिन्याच्या तिकिटे अगोदरच बुक करून ठेवा, कारण की ह्यावेळी आंबे फणस भरपूर साऱ्या आपल्याला खायला भेटणार आहे. सो आता आपण आता बुकिंग करू शकता तुम्ही, ट्रेनच्या तिकीट आता अवेलेबल असतीलच. तर आम्ही तर केली मे महिन्याची. आणि इथे बाजूला आहेत झाडं जी पालेभाज्या आहेत, चवळीची भाजी, परत वांगी असे भाज्या लावलेल्या आहेत, हिरव्यागार भाज्या. सो त्या आपल्याला भेटतातच. आणि हे सकाळीच अंगण मस्त धुवून घेतलेलं आहे आणि बाजूला खुर्च्या लावलेल्या आहेत, म्हणजे जे पण येणार आहेत ते बसतात तिथे. हे काका शौर्या, तर हे माझे काका इथे पूर्ण हा घर सांभाळतात. आता हे चालले मंदिरामध्ये, पाटील आहेत मंदिराचे, सो हे चालले आता मंदिरात. खूप थंडी असते ना. हे काका मुंबई गाव, मुंबई गाव असं आहे त्यांचं, पण हे कामाला खूप मदत करतात गावी आल्यावर, त्यामुळे बाबांना मदत होते. आणि हे काका आमचे मुंबईचे, सो आम्ही आता सगळे भेटलेलो होतो त्यामुळे आम्ही एकत्र आलो, त्यामुळे हे क्षण आम्हाला जगता आले. बिस्किट बिस्किट त्यांना मस्ती आलेली. हो खाल्लंच ना. थंडी वास. आमच्या या घराला 3 दरवाजे आहे, एक फुडून, मागून आणि एक समोरून. हा फुडून दरवाजा आहे, तर इथे खळा केलेला आहे आणि बाजूला असे बसायला पण कट्टा बांधून घेतलेला आहे, जेणेकरून कोण आलं की बाहेरच बसायला भेटेल. सो हे मागचं पुढचं अंगण आहे आमच्या आणि इथे सगळ्यांच्या चपला काढून ठेवलेल्या आहेत. आणि येस, सगळ्यांचं वेलकम माझ्या घरामध्ये. तर मी तुम्हाला पहिलं आमची देवाची रूम दाखवणार आहे, देवघर आहे म्हणतात ते, मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ही आहे आमची देवची खोली आणि ते बाबा आणि पप्पा दोन्ही पूजा करत आहेत. बाबा ग्रंथ वाचत आहेत आणि पप्पा पूजा करत आहेत. आणि ते तलवार पण दाखवत आहेत तुम्हाला, जी देवाच्या बाजूला ठेवलेली आहे. तर आता आपण आलो आहे हॉलमध्ये आणि हा असा मोठाच्या मोठा हॉल आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून एंट्रन्स आहे आणि हा शौर्य आहे जो हाय करतो आहे तुम्हाला. आणि आता ही आशू आहे, ती पण हाय करते. हे सगळे माझे भावाची मुलं आहेत. आणि हा जो रूम आहे जो दरवाज्याच्या बाजूलाच होता, एंट्रन्सच्या बाजूला, तो आमचा आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे बॅगा बेगा ठेवलेल्या आहेत आमचे सगळं. आणि हा पूर्ण हॉल बघताय तुम्ही, हा हॉल इतका मोठा आहे की आम्ही सगळे हॉलमध्येच असतो फक्त झोपायला, बेडरूममध्ये असतो. आणि हे जे तुम्हाला दाखवते हे हा जो पहिला एंट्रन्स आहे त्याच्या बाजूला जो रूम आहे तो मोठ्या माझ्या काकांचा रूम आहे. आणि त्याच्या बाजूला आहे किचन. किचनमध्ये सगळे आपले जेवणाची तयारी करत होती, लगबग चालू होती जेवणाची. आणि त्याच्यामध्ये सगळे बघतायत आणि सगळ्यांच्या जेवणाची तयारी सकाळपासूनच चालू होती.
ॲक्च्युली माझ्या काकांचं श्राद्ध होतं, वर्षश्राद्ध, म्हणून ही तयारी चालू होती, सकाळपासूनच करत होते. आणि ही तयारी चालू होती आणि गावातल्या जसे बायका तयारी करून दिल्या होते व्यवस्थित करतात. हे जे मी काकांना दाखवले मुंबईचे, त्यांची ही रूम आहे आणि ही एका काकाची आहे आणि ही छोट्या काकाची आहे, म्हणजे सहा रूम आहेत, सहा भावांचे सहा रूम. त्या घरच्या मागच्या साईडला आहे ही चूल जिथे आम्ही नॉनव्हेज करतो आणि हे बाथरूम आहे. आणि हा जो भाग बघताय तुम्ही तो काळा पडलेला आहे, कारण की चुलीमुळे काळं होतं आणि सूर्योदय झालेला आहे. त्याच्या प्रकाशाची किरणं आमच्या वासू पडतात, त्यामुळे आमची वासू पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाते आम्हाला. मागच्या साईडला लावलेली आहे कारल्याची वेल आणि इथे मिरचीचं झाड लावलेलं आहे, त्यामुळे छोट्या छोट्या मिरच्या ह्या आलेल्या आहेत या झाडाला. आणि अबोलीचं झाड तर गजरे करण्यासाठी छान वाटतात तेच, त्यामुळे अबोलीची झाडं भरपूर तुम्हाला घराच्या बाजूने दिसतील. हे झाड मला माहीत नाही कसलं आहे, पण आय थिंक हे जास्वंदाचं झाड आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि हे जे आहे ते शोची झाडं आहेत लावलेली आहे. आणि घराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला तुळस दिसेल आमच्या, सो त्याची पण पूजा सकाळीच करतो आम्ही. आणि ही सगळी शोची झाडे आहेत. आणि इथे आणि रामफळाचं झाड आहे, रामफळ आलं आहे, थंडीच्या सीझनमध्ये येतात ते. आणि हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे, त्याला कुंपण पण टाकायचं आहे, ते काम करणार आहे. सो आणि हे फणसाचं झाड आहे आणि त्याच्याच खाली आहे गुलाबाचं झाड, त्याला गुलाब भरपूर येतात. आणि आत्ता पण एक आहे, त्याला एक तीन चार आहेत गुलाब. हा वाडा आहे आणि वाड्यामध्ये आमचं गाय होतं, बैल होतं, पण आता काका काकीनं जमत नाही त्यामुळे ते देऊन टाकले. आणि ही नारळाची झाड आहेत, नारळ खूप लागले ते या झाडाला. सो मंडळी, तुम्हाला माझं गावचं घर आणि अंगण आणि त्याच्या बाजूला लावलेली झाडं ती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते पण दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन येईल. आणि थँक्यू तुम्ही माझा वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि मी आता राऊंड मारायला जात आहे बाहेर, सो तर मी त्याचे पण क्लिप्स टाकीन, सो तुम्ही एन्जॉय करा. हम्मा कुठे बाबू हम्मा.